महावितरणने लाखो वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील जनतेला अंधारात टाकण्याचं पाप करणाऱ्या महावितरणच्या निषेधार्थ शुक्रवारी दिनांक 5 फेब्रुवारी 2021 रोजी भाजपने राज्यभर महावितरण केंद्रावर टाळाठोक व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. मिरज शहरात आज आमदार सुरेशभाऊ खाडे व भाजप संघटन मंत्री मकरंदभाऊ देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या वतीने MSEB येथे सकाळी 11 वाजता आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यात असलेल्या आघाडी सरकारने 100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली होती, तसेच लॉकडाऊन काळातील वीज बिलात सवलत देण्याची ची घोषणा केली होती, परंतु आता वीज कनेक्शन कट करण्याच्या नोटिसा नागरिकांना पाठवण्यात आल्या. महाराष्ट्रातील जनतेला अंधारात लोटण्याचा प्रयत्न करत असलेल्या या फसव्या सरकारच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली. जर वीज कनेक्शन कट करण्याचा प्रयत्न जरी केला तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही देण्यात आला. यावेळी अनुसूचित जाती प्रदेश सरचिटणीस मोहन वानखडे सर, माजी महापौर संगीता तैखोत, नगरसेवक निरंजन आवटी, शहर जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, भाजपा शहराध्यक्ष बाबासाहेब आलतेकर, राजेंद्र नातू, महादेव अण्णा कुरणे, गजेंद्र कल्लोळी, रोहित चिवटे, ईश्वर जनवडे, अजिंक्य हंबर, युवा मोर्चाचे उमेश हरगे, राज कबाडे, सूर्यकांत शेंगणे, महेश फोंडे, अनिल हरगे, असगर शरीक असमलत, खुदुद्दीन काजी, अमरसिंग चव्हाण, रावळ शंकर इसापुरे, श्रीकांत महाजन, महिला जिल्हा उपाध्यक्ष जयश्रीताई कुरणे, महिला शहराध्यक्ष रूपाली गाडवे, रूपाली देसाई आदी भाजपा पदाधिकारी उपस्थितीत होते. मोर्चाचे संयोजन शहराध्यक्ष बाबासाहेब आलतेकर व राजेंद्र नातू यांनी केले. वर्ष ओढून गेलं कोरोनाच्या माध्यमातून. आज शेतकऱ्यांचं नागरिकतून आज आघाडी शासनाला बऱ्याच वेळा आम्ही सांगितलं की ह्या शेतकऱ्यांची आणि ग्राहकांची बिलं माफ करा. त्यांनी ते सोडलं, माफ करायचं सोडलं, पण त्यांनी डबल ट्रिबल आणि 10 पट बिल आकारण्याचा प्रयत्न केला. आणि त्या प्रयत्नानं 10 रुपयाचं बिल असेल तर ते 100 रुपयाचं बिल द्यायचं त्यांनी आकार केला आणि जबरदस्ती करायला चालू केली. आज त्यांच्या नोटिसा बऱ्याच लोकांना आल्या की तुमचं बिल भरा नाही तर तुमचं कनेक्शन कापलं जाईल. हा एकदम अन्याय आहे, ही दादागिरी. त्यामुळं निश्चितच मला वाटतं काँग्रेसवाले म्हणतात वीज बिल झालं पाहिजे. त्यांनी ते म्हणले आम्ही 8 वेळा प्रस्ताव पाठवला, पण राष्ट्रवादी काय मानायला तयार नाही आहे. राष्ट्रवादीनं प्रस्ताव टाकला तर शिवसेना मानायला तयार नाही, असं त्रिकूट सरकार आहे. ह्या शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या सगळ्या नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. माझी एकच विनंती आहे की आज महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटलेलं आहे. निश्चितच शासनानं त्यावर ताबडतोब विचार करावा. म्हणजे 100 रुपयाचं बिल द्यायचं आणि 50% माफ करायचं, म्हणजे एकूण फसवणूकच आहे. त्यामुळं वाढवलेलं बिल आणि त्यामध्ये डिस्काउंट देणं हे शेतकऱ्यांना शिंडे लावायचं आणि ग्राहकांना शिंडे लावायचं काम हे सरकार करते. आम्ही सर्व मतदारसंघातले, मिरज मतदारसंघातले सर्व आम्ही सर्व कार्यकर्ते, सर्व नागरिक आणि सर्व शेतकरी ह्या शासनाचा आम्ही धिक्कार करतो, त्यांचा निषेध नोंदवतो.